नमस्कार बालाजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम रक्ताभिसरण संस्था यातील पहिला पार्ट पाहिला ब्लड दुसरा पार्ट पाहिला हार्ट आता तिसरा पॉईंट ब्लड व्हेसल्स रक्तवाहिन्या दीज आर थ्री मेन टाईप्स ऑफ द ब्लड व्हेसल्स इन द ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम नेमली आर्टरीज फेन्स अँड कॅपिलरीज काय ब्लड व्हेसल्समध्ये रक्तवाहिन्यामध्ये आपल्याला तीन प्रकारच्या रक्तवाहिन्या आपल्याला पाहायला मिळतात आर्टरीज म्हणजे आर्टरीज फेन्स अँड द कॅपिलरीज तर ह्या तीन ब्लड व्हेसल्सपैकी पहिली आहे आर्टरी आर्टरी दीज ब्लड व्हेसल्स कॅरी ब्लड फ्रॉम द हार्ट टू व्हेरियस पार्ट ऑफ द ऑर्गन्स पार्ट्स ऑर ऑर्गन्स ऑफ द बॉडी आर्टरी इज द डिस्ट्रीब्युटिंग ब्लड व्हेसल्स सप्लाईंग ब्लड व्हेसल्स आर्टरी काय आहे डिस्ट्रीब्यूट करते हार्टचं हार्डकडचं कर ब्लड काय करते शरीराला पुरवण्याचं काम करते हार्टपासून घेऊन जाणाऱ्याला आपण काय म्हणतो आहे आर्टरीज म्हणतोय आर्टरीज आर द डिस्ट्रीब्युटिंग ब्लड व्हेसल्स ऑर सप्लायिंग ब्लड व्हेसल्स इट कॅरी द ब्लड फ्रॉम हार्ट टू द व्हेरियस बॉडी पार्ट्स वेगवेगळ्या अवयवांकडे घेऊन जाते है? अशा ब्लड व्हेसलला आपण काय म्हणतो आर्टरी असे म्हणतो देअर देअर दे ब्रँच इन टू आर्टेरिओल अँड फर्दर इन टू द फाईन कॅपिलरीज आणि त्या ब्ल आर्टरीचं काय होतं डिव्हाइड झाली की लहान जे आर्टरीज लहान लहान तयार होतात त्याला आर्टेरिओल्स म्हणतात आर्टेरिओल पुन्हा एखाद्या अवयवामध्ये गेल्यानंतर काय होतं जसं नेटवर्क कॅपिलरी नेटवर्क तयार होतं लहान लहान ब्रँचेस तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो कॅपिलरीज म्हणतो केश वाहिनी असे म्हणतो द नॉर्मली कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑल पार्ट ऑफ द बॉडी आर्टरीज आर द डिस्ट्रीब्युटिंग ब्लड वेसल्स इट कॅरीज द ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट द पल्मोनरी आर्टरी विच कॅरी द डि ऑक्सिजनेटेड ब्लड आर्टरीज हे हार्टकडून घेऊन जाणार आहेत त्यामुळे हार्टकडून प्युअर ब्लड ऑक्सिजनेटेड ब्लड सर्व शरीराला दिलं जातं म्हणून आर्टरीज काय करतात ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात पण ह्युमन बिईंग हार्ट कसं आहे फोर चेंबर असल्यामुळं राईट साईडला डीऑक्सिजनेटेड ब्लड ब्लड आहे राईट कडून जे ब्लड लंग्जला जातं हार्टकडून लंग्जला जातं म्हणजे हार्टकडून अवयवाला जातं म्हणून याला आर्टरीज म्हणतो पण त्याच्यामध्ये इम्प्युअर ब्लड किंवा डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं त्याला आपण पल्मोनरी आर्ट्री म्हणतो पल्मोन आर्टरी सोडून बाकीच्या सर्व शरीरातील आर्ट्रीजमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं They are usually situated deep, in, uh, deep in, the, into the, in the body except a few like a uh, radial, brachial and femoral. काय म्हटलेलं आहे आर्टरीज आर डीपली सिच्युएटेड इन द बॉडी आर्टरीवरती प्रेशर जास्त असतं आणि सहजासहजी प्रेशरने त्या काय होऊ नयेत रप्चर होऊ नयेत आणि रप्चर झाल्यानंतर ॲक्सिडेंटली रक्तप्रवाह जास्त होऊ नये यासाठी सहजासहजी इजा पोचू नये म्हणून त्या ब्लड वेसेस काय असतात आर्टरीज खूप शरीरामध्ये खोलवर असतात सरफेसला नसतात फक्त काही रिजनमध्ये सरफेसला आपल्याला पाहायला मिळतात तर रॅडियल आर्टरी जी आहे वृष्ट रिजनमध्ये मनगटामध्ये आपण काय करतो जिथं पल्स पाहतो आहेत का नाडीचे ठोके पाहता येतात तो जो भाग आहे त्याला वृष्ट म्हटलेला आहे ब्रॅकियल आर्टरी आहे जी आहे त्या ठे रिजनवरती ब्रॅकियल आर्टरी रेडियल रेडियल आर्टरी आणि फिमोरल मांडीचा जे मांडीला जाणारी जी आर्टरी आहे ह्या तीन फक्त काय असतात सरफेसला आपल्याला पाहायला मिळतात विच आर सुपरफिसिली लोकेटेड ह्या फक्त काय असतात वरती असतात आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं त्यानंतर त्यातला दुसरा पार्ट आहे टी एस ऑफ आर्टरी ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ आर्टरी इट्स वॉल शोज द थ्री लेयर्स ट्युनिका एक्स्टर्ना ट्युनिका किंवा त्याला दुसरं नाव आहे ट्युनिका ॲडव्हान्टेसिया ट्युनिका मेडिया ट्युनिका इंटरना ऑर इंटिमा द आउटर मोस्ट ट्युनिका एक्स्टर्ना इज थिक टफ लेअर ऑफ कोलॅजिन फायबर काय आर्टरीच्या भोवती सर्वात बाहेरचं कठीण असं कवच आहे आवरण आच्छादन आहे त्याला ते कशाचं बनलेलं आहे टफ असून कोलॅजिन फायबरचं बनलेलं आहे द ट्युनिका मीडिया इज अप ऑफ स्मूथ मसल्स मधला जो लेअर आहे तो स्मूथ मसलपासून बनलेला आहे ट्युनिका मीडिया इज मिडल अँड स्मू मेडअप ऑफ स्मूथ मसल फायबर्स मसल्स अँड द इलास्टिक फायबर्स धी थिक मस्क्युलर धी थिक मस्क्युलर इलास्टिक लेयर मेक्स द आर्टेरियल वॉल पल्सेट आणि ह्या आर्टरीला काय होतात स्वतःचे असे वेव्स तयार होतात स्मूथ वॉल हे रिदमिकली कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असल्यामुळं पेरिस्टाल्ट मुवमेंट करत असल्यामुळे हा भाग काय करता स्वतःहून काय होतात पल्सेट होतात मुवमेंट दाखवतात द इंटरमिडिएट ट्युनिका इंटरना इज अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट कॉम्पॅक्ट एंडोथेलियल सेल्स आणि आतला लेअर हा कशाचा आहे कॉम्पॅक्ट एंडोथेलियल सेल्सचा आहे स्क्मसिपिथेलियल सेल्स आहे द अँग्युलर अँग्युलर मार्जिन अराउंड द ल्युमेन शोज द टेसि टेसिलेशन आतला जो भाग आहे तो असा अँगल बनलेला सरफेस जो आहे तो स्मूथ नसून थोडासा काय आहे कर्व आपल्याला पाहायला मिळतो त्याला आपण टेसिलेशन असे म्हणतो आर्टेरियल ल्युमेन इज डिव्हायडेड डिव्हाइड ऑफ द फॉल आर्टरियल लुमेनमध्ये पोकळीमध्ये काय नसतात हॉल्स नसतात झडपा नसतात फेन्समध्ये झडपा आपल्याला पाहायला मिळतात पायाकडे गेलेलं ब्लड परत हार्टकडे यावं म्हणून तिथं झडपे असतात कप्पा असतात बॅक फ्लो प्रिव्हेंट केला जातो ब्लड फ्लोज थ्रू द इट रॅपिडली अँड विथ अ हाय प्रेशर आणि आर्टरीमधलं ब्लड प्रेशर काय असतं जलद गतीनं ब्लड मू होत असतं आणि काय आहे की त्याच्यावरती प्रेशर जास्त असतं अशा पद्धतीची जी ब्लड वेसल आहे त्याला आर्टरी म्हटलेलं आहे पहा सेम आर्टरी आणि व्हेन जर पाहिली तर त्याच्या थिकनेसमध्ये तुम्हाला पाहायला फरक दिसेल ट्युनिका एक्स्टर्ना ज्या आहे त्या थिक आहे ट्युनिका मेडिया आहे त्या फेन्समध्ये कमी जाडी असते आणि आर्टरीमध्ये जास्त असते अँड इंटरना तर आहेच ल्युमेन जी पोकळी आहे सेम साईजच्या आर्टरी आणि वेनमध्ये ल्युमेन जी आहे ती आर्टरीमधली कमी असते फेनमधली ल्युमेन काय असते जास्त असते कारण ट्युनिका मेडियाचा काय असतो कमी भाग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो दुसरी ब्लड व्हेसल आहे त्याला काय म्हटलेलं आहे फेन्स म्हटलेलं आहे फेन्स आर थिन वॉल्ड फेन्स कसे असतात थिन वॉल्ड असतात जाडी त्याची वॉलची कमी असते मोस्टली सुपरफि सुपरफिशियल व्हेसल्स आणि शक्यतो सरपेसला असतात विच कॅरी द ब्लड फ्रॉ फ्रॉम द ऑर्गन टू द हार्ट आणि त्या काय करतात अवयवाकडून हार्टकडे ब्लड घेऊन येतात कॅपिल कॅपिलरीज अराउंड द व्हेरियस ऑर्गन जॉईंट टू फॉर्म द व्हेन्स अनेक कॅपिलरीज एकत्र येऊन काय होते व्हेन तयार होते व्हेन्यूज तयार होतात व्हेन्यूजपासून व्हेन तयार होते आणि व्हेनपासून मेजर व्हेन तयार होते सुपेरियर व्हेना आहे आणि इन्फेरियर व्हेना केवा एक्सेप्ट द पल्मोनरी वेन ऑदर व्हेन्स ऑफ द ब्लड कॅरी डीऑक्सिडेटेड ब्लड टुवर्ड्स द हार्ट आणि हे पल्मोनरी व्हेन सोडून बाकीच्या सर्व व्हेन्स काय करतात डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात पल्मोन व्हरे वेन लंग्सकडून हार्टकडे लेफ्ट ऑरिअटरियामध्ये ब्लड घेऊन येते हे मात्र ब्लड कसं असतं ऑक्सिजनेटेड असतं तर अशा पद्धतीनं दिस इज द फेन फॅनमध्ये ही टी एस ऑफ फेन जर पाहिला तर डायग्रॅममध्ये हेच आहे तीन लेयर्सपासून बनलेलं आहे एक्सप्लेनेशन हेच घ्यावे लागेल टी एस ऑफ ऐवजी टी एस ऑफ फेन फक्त याच्यामध्ये काय आहे ट्युनिका मीडियाचा थिकनेस आहे तो थिकनेस काय आहे कमी आहे आणि ल्युमेन जे आहे ते कंटिन्युअस आहे लार्ज साईजचं आहे आणि सम मेजर सम व्हेन्स अज द फॉल इन इट ल्युमेनमध्ये काही ठिकाणी झडपा पाहायला मिळतात अशा पद्धतीचं हे काय आहे फेन्स त्यानंतर पोर्टल व्हेन्स आता पोर्टल सिस्टीम म्हणजे काय तर हार्टच्या ब्लड व्हेसलच्या ए आर्टरीमध्ये काय असतं एका बाजूला मोठी आर्टरी असते लहान होत 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 कॅपिलरीमध्ये त्याचा शेवट होतो म्हणजे ब्लड व्हेस हार्टपासून तयार झाल्यापासून एकाच बाजूला काय असतात कॅपिलरी असतात त्यांना आपण काय म्हणतो आर्टरी किंवा कॅपिलरीपासून तयार होतात आणि हार्टमध्ये शेवट होतो त्याला काय म्हणतो आपण फेन्स म्हणतो पण पोर्टल व्हेनमध्ये मात्र काय आहे की ब्लड व्हेसलच्या दोन्ही बाजूला ही कॅपिलरी असतात दोन्ही बाजूला कॅपिलरी असतात एका आद्या ऑर्गनकडून ब्लड कॉलकल कलेक्ट केलं जातं मेजर ब्लड व्हेसल तयार होते पुन्हा आणि दुसऱ्या ऑर्गनला काय केलं जातं सप्लाय केलं जातं अशा पद्धतीनं एका ब्लड व्हेसलच्या दोन्ही बाजूला कॅपिलरी असतात त्याला आपण काय म्हणतो पोर्टल व्हेन असे म्हणतो अ पोर्टल व्हेन ऑर हिपॅटिक पोर्टल व्हेन डिफर फ्रॉम द फ्रॉम द ऑ फ्रॉम द अदर नॉर्मल व्हेन इन दॅट इट स्टार्ट्स ॲज अ कॅपिलरी फ्रॉम वन ऑर्गन फ्रॉम वन ऑर्गन अँड कॅपिलरीज इन द सम इंटरमीडिएट ऑर्गन फॉर एक्झाम्पल लिव्हर हिपॅटिक पोर्टल सिस्टीम हिपॅटिक पोर्टल सिस्टीम कुठं आहे तर इंटेस्टाईनकडून फूड मटेरियल ग्रहण करणाऱ्या कॅपिलरीज आहेत त्या ब्लड कोलेक्ट करतात आणि मोठी ब्लड व्हेसेल्स तयार होते व्हेन्स तयार होते आणि ही व्हेन पुन्हा काय होते लिव्हरमध्ये येते पुन्हा लिव्हरमध्ये मध्ये त्याचं डिव्हिजन होते म्हणून याला काय म्हटलेलं आहे हिपॅटिक हिपॅटिक म्हणजे लंग्ज पोर्टल सिस्टीम त्यानंतर ता रिनल पोर्टल सिस्टीम किडनीच्या बाबतीत जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे रिनल पोर्टल सिस्टीम शरीरातून खालील पार्टमधनं ब्लड काय करायचं घेऊन यायचं आणि पुन्हा हार्टकडे आणायचं फिल्टरेशनला किडनी कन्हायचं त्यापेक्षा काय केलं जातं येतानाच काय केलं जातं त्या ब्लडचं फिल्ट्रेशन केलं जातं ह्या ब्लड वेसलच्या दोन्ही बाजूला काय आहेत कॅपिलरीज आहेत म्हणून याला काय म्हणायचं रिनल पोर्टल सिस्टीम पो हिपॅटिक पोर्टल सिस्टीम डिफर फ्रॉम द वन अनादर वेन दॅट स्टार्ट्स ॲज अ कॅपिलरी फ्रॉम वन ऑर्गन अँड कॅपिलरीज इन सम इंटरमिडिएट ऑर्गन फॉर एक्झाम्पल लिव्हर बिफोर टेकिंग इन द ब्लड टू द हार्ट हार्ट हे त्याचं फंक्शन आहे हिस्टॉलॉजी त्याची इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे द फेन्स अल्सो शो द थ्री लेयर्स म्हणजे तेच डिस्क्रिप्शन मी सांगितलं हिस्टॉलॉजी म्हणजे टी एस ऑफ फेन इथं पाहिजे हिस्टॉलॉजी म्हणजे अंतर किंवा टी एस ऑफ फेन तर हा भाग मी एक्सप्लेन केलेला आहे हॉल्स असतात काहीमध्ये बॅकफ्लो प्रिव्हेंट करतात तिसरा पार्ट आहे कॅपिलरीज कॅपिलरीज आर द नेटवर्क ऑफ मायन्यूट ब्लड व्हेसल्स अगदी सूक्ष्म अशा ब्लड व्हेसेलच्या जाळ्याला आपण कॅपिलरीज म्हणतो दे आर थिन वॉल्ड हॅव्हिंग अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमोसिपिथेलेल रेस्टिंग ऑन अ सिंगल बेसमेंट मेम्ब्रेन बेसमेंट मेंबरेनवर असलेल्या एका स्क्वॅमोसिपिथेले बन सेल्सपासून बनलेली अशा पद्धतीची तेवढी जाडी असणारी काय कॅपिलरी असतात दे आर मेनली इनवॉल्ड इन एक्सचेंज ऑफ मटेरियल कॅपिलरीचं मेन फंक्शन आहे एक्सचेंज ऑफ मटेरियल मग वायूची देवघेव करणे अन्न पदार्थाची करणे हार्मोनची देवघेव करणे काय असेल ते नायट्रोजनस पद मटेरियल घेणे वगैरे यासाठी काय असतात कॅपिलरी असतात वॉल ऑफ कॅपिलरी इज फॉर्म ऑफ अ सिंगल लेअर ऑफ केमोसिपेथेल अँड इट इज स्ट्रेचेबल ताणू शकतात ब्लड फ्लोज थ्रू द कॅपिलरी अंडर द हाय प्रेशर ब्लड काय आहे हाय प्रेशर आपल्याला तिथं पाहायला मिळतं वॉल ऑफ द कॅपिलरीज बियर्स अ स्मॉल एन्डोथेलियल पोअर ऑर फेनिस्ट्री थ्रू विच ब्लड सेल्स डब्ल्यू बी सी कॅन एस्केप बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज एज डायपेडॅसिस आणि ह्या स्क्वॅमोसिपिथेलिल सेल्सपासून कॅपिलरीज बनलेल्या असतात त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस कमी असतो तरीसुद्धा लहानसा स्पेस का होईना असतोच त्या स्पेसमधून प्लाझ्मा ऊज होतो आणि त्याला आपण काय म्हणतो लिम्फ म्हणतो त्या लिंफमध्ये काय होतात डब्ल्यू बी सी अमोबॉइड आहेत त्यासुद्धा त्यातून पास होतात आणि त्या प्लाझ्मामध्ये येतात म्हणून प्लाझ्मा प्लस लिम्फ याला काय म्हणतो आपण प्लाझ्मा प्लस डब्ल्यू बी सी याला काय म्हणतो आपण लिम्फ म्हणतो अशा पद्धतीनं दीज आर द डिफरंट ब्लड व्हेसेल्स कॅपिलरीज डिव्हाइड डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या पण असतात आणि कलेक्ट करणाऱ्या पण असतात त्याचा थिकनेस इथं डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे टीयस ऑफ कॅपिलरी ट्युनिका इंटरनापासून बनलेली कॅपिलरी असते दिस इज अबाउट द ब्लड वेसल्स एवढा घेऊन आपण थांबूया थँक्यू